सर्वांना नमस्कार। नवरात्री म्हणजे संपूर्ण भारतामध्ये केलं जाणारं भक्तिभावाचं असं हे व्रत। या व्रतामध्ये देवीची कृपा अनुभवण्यासाठी विविध धार्मिक कृती केल्या जातात, ज्यालाच उपचार असे म्हटलं जातं। देवीचे उपचार करत असताना आपल्या महाराष्ट्रात प्राधान्याने होणाऱ्या कृती म्हणजे कोणत्या, तर कुंकुमार्चन, त्यानंतर कुमारिका पूजन, अखंड दीप प्रज्वलन, या विधींना खूप सारं महत्त्व आहे नवरात्रीत। मग नेमकेपणाने कशासाठी करायच्या या कृती? अर्थात देवी तत्व जे 1000 पटीनं वातावरणात कार्यरत झालेलं असतं ते ग्रहण होण्यासाठी, म्हणजेच देवीची कृपा अनुभवण्यासाठी। कुंकुमार्चन, सर्वत्र अत्यंत भक्तिभावाने महिला कुंकुमार्चन करतात। या कुंकुमार्चनामध्ये देवीला कुंकवाने स्नान घातलं जातं। कुंकू का वापरायचं? तर कुंकवामध्ये देवीची शक्ती मोठ्या प्रमाणात ग्रहण होते। जसे गणपतीला दुर्वा वाहिल्याने गणपतीची शक्ती मिळते, शिवाला बेल वाहिल्याने शिवाची शक्ती मिळते, तसंच दुर्गा देवीला कुंकू वाहिल्याने तिची शक्ती आपल्याला मिळते। कुंकुमार्चनामध्ये देवीच्या चरणांपासून देवीच्या मस्तकापर्यंत चिमूटभर कुंकू प्रत्येक अवयवावर वाहिलं जातं आणि त्यावेळी श्री दुर्गा देव्यै नमः असा नामजप केला जातो। मग नंतर ते कुंकू प्रसाद म्हणून आपण वर्षभर वापरू शकतो, असं हे कुंकुमार्चनाचं महत्त्व आहे। तसेच कुमारिका पूजन, सगळीकडे खूप भक्तिभावाने कुमारिका पूजन केलं जातं। कुमारिका पूजन करण्यामागे काय धर्मशास्त्र आहे? तर कुमारिका ही देवीची अप्रकट शक्ती आहे आणि सुवासिनी ही प्रकट शक्ती आहे। नवरात्रीमध्ये 9 दिवस कुमारिका पूजन करायला हवं। काही जण एकाच दिवशी 9 कुमारिकांचं पूजन करतात। कुमारिका पूजन केल्यामुळे त्या कुमारिकेच्या माध्यमातून देवीची शक्ती वातावरणात जी आकृष्ट झालेली असते ती त्या पूजनाने त्या कुमारिकेत कार्यरत होते आणि जो कोणी पूजक ती भक्तिभावाने पूजा करतो त्याला ती मिळते। अशा प्रकारे देवीची शक्ती ग्रहण करण्यासाठीच कुमारिका पूजन करतात। कुमारिकेला बसण्यासाठी आसन दिलं जातं, तिला नवीन कपडे भेट म्हणून दिले जातात। जणू काही साक्षात देवीच आली आहे असा भाव जितका त्या भक्ताच्या मनात असेल तितका त्याला त्या पूजनाचा लाभ होतो। त्यानंतर कुमारिकेला केळीच्या पानावर भोजन दिलं जातं। देवीला जे पदार्थ आवडतात ते कुमारिकेला भोजनात दिले जातात, म्हणजे जणू आपण देवीलाच ते अर्पण करत असतो असा भक्ताचा भाव असतो। त्यामुळे कुमारिका पूजनाचा भक्तांना लाभ होतो। तसेच अखंड दीप प्रज्वलन करणं, यामागे काय शास्त्र आहे? तर देवीची जी शक्ती वातावरणात कार्यरत असते सूक्ष्म शक्ती, ती दिव्याच्या माध्यमातून भक्तांना मिळते। हा दिवा कशाचा असावा? तर तेलाचा किंवा तुपाचा। काही वेळा दिवा काही कारणांमुळे विझतो, जसं की वारा आल्यामुळे, काजळी धरल्यामुळे किंवा मग त्यातील तेल संपल्यामुळे। मग अशावेळी भक्तांना काळजी वाटते की आता देवीची अवकृपा होणार का? तर यामागे घाबरून न जाता धर्मशास्त्रामध्ये काय सांगितलंय, ज्या भौतिक कारणांमुळे दिवा शांत झाला तर ते कारण शोधायचं। जसं की काजळी असेल ती काढून टाकली, दिव्यामध्ये तेल घातलं, वारा लागत असेल तर आडोसा केला आणि दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा। मग प्रायश्चित्त म्हणून झालेल्या चुकीचं परिमार्जन होण्यासाठी 108 वेळा किंवा 1008 वेळा श्री दुर्गा देव्यै नमः असा नामजप करावा। 108 वेळा किंवा 1008 वेळा श्री दुर्गा देव्यै नमः असा नामजप केल्यामुळे जे काही पाप लागलेलं असतं दिवा शांत झाल्यामुळे, तर त्या पापातून आपण मुक्त होतो। किती सुंदर असं शास्त्र आहे ना आपल्या हिंदू धर्माचं। प्रत्येक कृतीचा कार्यकारण भाव, कृती चुकल्यास त्याचा परिमार्जन कसं करावं, याविषयी सारं काही आपल्या धर्मशास्त्रात सांगितलं आहे। या नवरात्रीत आपण ही धर्मशास्त्रानुसार आचरण करूया आणि दुर्गा मातेची आदिशक्तीची कृपा अनुभवूया। सर्व भक्तांना या नवरात्री
दिवाळीच्या खूप शुभेच्छा. नमस्कार.